स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कधीही सूप या शब्दाचा प्रयोग झाला की तुमच्या डोक्यात स्वीट कॉर्न किंवा टोमॅटो सूप येतं. आजच्या स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवतात खूपच सोप्या पद्धतीने क्रीम ऑफ मशरूम सूप. मी मशरूम सोबत वापरणार आहे लोणी, क्रीम, दूध मुख्य सामग्री म्हणून. चला तर बघूया हे कसं बनवतात. क्रीम ऑफ मशरूम सूप बनवण्याची सामग्री आहे मशरूम्स, क्रीम, दूध, पाणी, लोणी, गव्हाचं पीठ, तमालपत्र, जायफळ, कोथिंबीर, मीठ, लसूण, कांदा. एका पॅनमध्ये लोणी गरम करूया. लोणी आता विरघळलेलं आहे, ह्याच्यात टाकते तमालपत्र. ह्याला भाजून घेऊया जोपर्यंत तमालपत्र मधनं खमंग सुगंध नाही येत. आता ह्याच्यात टाकते कांदा, थोडासा लसूण बारीक चिरलेला. भाजूया जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राउन नाही होत. कांदा आता गोल्डन ब्राउन झालेला आहे. आता याच्यात टाकूया कापलेले मशरूम्स. मशरूम्सलाही शिजवूया. शिजवूया जोपर्यंत मशरूम्सचाही लाईट ब्राउन रंग नाही येत. सगळं पाणी सुटून सुकून जाईपर्यंत मशरूम्स आता शिजलेले आहेत. ह्याच्यात टाकूया थोडंसं गव्हाचं पीठ, अंदाजे 2 चमचे. थोडा वेळ अजून शिजवूया. ह्याच्यात टाकते थोडीशी काळी मिरची. आता ह्याच्यात टाकते 1 कप पाणी. आणि तेवढ्याच प्रमाणाचं दूध टाकूया. 1 कप दूध हलवत राहूया. आता ह्याच्यात टाकते थोडंसं मीठ. दुधाला उकळवून घेऊया. कमी आचेवर सूपला उकळून देऊया. हलवत राहूया. सूप आता उकळलेलं आहे. आता मी ह्याच्यात टाकते अंदाजे 6 चमचे क्रीम. क्रीम मुळे या सूपला एक चांगलं क्रीमी टेक्स्चर मिळतं. आता ह्याच्यात टाकते थोडीशी कोथिंबीर. याला आपण शिजून देऊया अंदाजे 2 ते 3 मिनिट. हलवत राहूया. मिठाची चव बघून घेऊया. गॅस बंद करूया. ह्याच्यावरती शिंपडूया थोडीशी जायफळ पावडर फ्लेवरसाठी. क्रीम ऑफ मशरूम सूप आता तयार आहे. तुम्ही आत्ताच बघितलं क्रीम ऑफ मशरूम सूप बनवणं किती सोपं आहे ते. क्रीम ऑफ मशरूम सूप मध्ये आहे खूप प्रमाणात व्हिटॅमिन्स, कारण मशरूम्स मध्ये खूप व्हिटॅमिन्स असतात आणि लसणामुळे चरबी कमी होते. हा एक खूपच हेवी पदार्थ असल्यामुळे ह्याचा जेवणातच वापर करू शकतो. ह्याला तुम्ही सर्व करू शकतात गार्लिक ब्रेड स्टिक सोबत चीज टाकून. तर वाट कसली बघताय, आजच जाऊन बनवा.